शिवसेनेला कुणीही नष्ट करू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय, लष्करासाठी पैसे नाहीयेत मात्र सरकार पाडण्यासाठी आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांवर घणाघात केलाय, घर नसेल तर तिरंगा लावणार कुठे असा सवालही त्यांनी केलाय. हर घर तिरंगा या मोहिमेवरून देखील त्यांनी मोदींवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केलेली आहे, आपण पाहतोय. घर नसेल तर तिरंगा लावणार कुठे असं म्हणत त्यांनी या मोहिमेवर देखील निशाणा साधला. नड्डा जे बोलले की या देशामध्ये एकच पक्ष राहणार आहे आणि बाकीचे पक्ष हे संपत चाललेले, विशेषतः शिवसेना ही संपत चाललेलं पक्ष आहे. बघू त्यांनी प्रदेशाध्यक्ष केले, त्यांच्या नावामध्ये किती कुळे आहेत मला माहिती नाही, पण त्यांची किती जरी कुळे उतरली तरी शिवसेना काय नष्ट करू शकत नाहीत. मग ती 52 असतील ना ते 152 असतील, त्याला मला काही फरक नाही पडत. त्या लष्करामध्ये कपात करण्याची बातमी ही फार मोठी घातक आहे, मोठी गंभीर आहे. म्हणजे कोणत्या दिशेने आपण चाललेलो आणि ही कपात का करणार? तर नाही, तो खर्च जो आहे तो खर्च आम्ही लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी वापरणार. वापरा ना मग, म्हणजे लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत पण देशभरात राज्यातली सरकार पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, हे कोणतं स्वातंत्र्य आहे? घर घर तिरंगा, घर घर तिरंगा, ठीक आहे. आता त्याच्यावरती सुद्धा एक व्यंगचित्र कोणी काढलं माहित नाही, पण मला चांगलं वाटलं, याला घरावर तिरंगा लावायचा आहे आणि तिरंगा त्याच्याकडे आहे, तो घर मागतोय. म्हणजे घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झालेली आहेत, घर घर तिरंगा लावा. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? काही ठिकाणी आता सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे, पण सरकार विशेषतः महाराष्ट्रातला आहे कुठे? काहीही न करता स्वतःचे सत्कार करून घेतले जात आहेत आणि तिकडे अतिवृष्टीने जो शेतकरी बेहाल झालेला आहे तिथे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं नाही खाते वाटप? म्हणजे सगळे मंत्री आज आजाद आहेत, कोणावरतीच काही बंधन नाहीत. आजादी का अमृत महोत्सव मंत्र्यांचं चाललंय, पद मिळाले पण जबाबदारी नाही आहेत, करा मजा करा. दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी, आम्हाला त्याबद्दल शिकवू नये असं दरेकर म्हणाले. खरं म्हणजे शिवसेना ही आपली मालमत्ता, आपल्या मालमत्तेचं काय होतंय त्याचं आत्मपरीक्षण करायचं सोडलं. 52 आमदारांपैकी 40 आमदार त्या ठिकाणी गेलेत, पक्ष आज त्या ठिकाणी घसरण होते रोज, तरी त्या ठिकाणी टोमणे मारणं, मत्सरांनी बोलणं हे त्या ठिकाणी काही जात नाही. त्यांनी भारत माते संदर्भात आम्हाला शिकवू नये, आपण आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी.